राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना जय महाराष्ट्र जय हिंद। गेले काही दिवस झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका बदलत आहेत। सध्या त्यांच्या गुढीपाडवाच्या सभेच्या निमित्तापासून ते परवा ठाण्यात झालेल्या उत्तर सभेच्या निमित्ताने त्यांनी विविध विषयावर आपलं मत व्यक्त करत असताना त्यांनी मुस्लिम समाजाला सॉफ्ट टार्गेट केल्याचं निदर्शनास आलं। त्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर म्हणजे मस्जिदवर जे लाऊडस्पीकर वर आक्षेप त्यांनी घेतलेला आहे, या संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून भूमिका व्यक्त करत असताना माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी मांडत आहे। माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांना की आपण कोणत्याही प्रकारे आणि कसल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कुठलंही काम या निमित्ताने करू नये। महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा, गृहविभाग अतिशय सज्जपणे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत। या देशामध्ये कायद्याचं राज्य चालतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर अशी घटना या देशाला दिलेली आहे आणि या माध्यमातून कोणीही कायदा तोडू शकत नाही। एखादा पक्ष डुबत चाललेला असेल आणि त्या डुबत असलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी त्यांनी सारखी सारखी भूमिका बदललेली इच्छा जर प्रकट केली असेल आणि त्या माध्यमातून जातीपातीचं आणि धर्माचं विष जर कोणी कालवत असेल तर त्याला कायद्याने उत्तर देता येतं। त्यामुळे मस्जिदीसमोर कोणीही जरी हुडदंग घालण्याचा प्रयत्न मनसेच्या आणि भाजपच्या टोळक्यांनी जरी केला तरी त्याला प्रतिउत्तर देण्याची कारवाई कुठल्याही प्रकारे धार्मिकतेत निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण मुस्लिम बांधवांकडून तरुणांकडून होता कामा नये। राजसाहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून हनुमान चालीसाचं पठण किमान हिंदू बांधव करत आहेत याचा एक वेगळा आनंद आम्हा शिवसैनिकांना होत आहे। किमान राजसाहेबांनी त्यांच्या चिरंजीवांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुस्तक हातात घेऊन हनुमान चालीसा वाचण्यापेक्षा मुखदगट्टी हनुमान चालीसा पाठ करून रोज हनुमान चालीसा सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री झोपताना म्हणावी अशी इच्छा आम्ही या ठिकाणी प्रकट करतो। हा देश शांत राहावा, महाराष्ट्र शांत राहावा अशी भूमिका या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि ह्या पार्श्वभूमीवर 3 मेचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिलेला आहे। तो अल्टिमेटमच्या नंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर माकड नाचल्याने कायदा बदलत नसतो, त्यामुळे हे कितीही माकड जरी नाचण्याचा प्रयत्न केले तरी कायद्याचं संरक्षण सर्व धर्माला, सर्व धर्मीयांना, उपासना स्थळांना दिलेलं आहे। त्यामुळे कायद्याचं राज्य आहे। भीतीचं वातावरण, द्वेषाचं वातावरण जर कोणी तयार करत असेल तर त्याला कायद्यानं उत्तर देता येतं। त्यामुळे 100% मुस्लिम विचारवंतांनी, मुस्लिम बांधवांनी, मुस्लिम संघटनांनी, मुस्लिम राजकीय पक्षांनी, मुस्लिम नेत्यांनी, गल्लोगल्ली असलेल्या मुस्लिम तरुणांनी आणि एज्युकेटेड उच्चवर्गीय उच्च विद्याविभूषित मुस्लिम कार्यकर्त्यांनी 100% मनसेच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करावं आणि राष्ट्रीय एकात्मता,
आणि मानव धर्म हा श्रेष्ठ आहे हे दाखवून द्यावं. आपणा सर्वांना या पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. जय.